हेलो स्टूडेंट्स, मागच्या लेक्चरला आपण पाहिलं होतं ट्रांजिशन मेटल कॉम्प्लेक्स इन ऑर्गेनिक सिंथेसिस। त्यामध्ये आपण पाहिलं होतं ट्रांजिशन मेटल म्हणजे काय, कपलिंग रिएक्शन म्हणजे काय, टाइप्स ऑफ कपलिंग रिएक्शन, आणि त्यानंतर आपण पाहिली होती एक कपलिंग रिएक्शन, दिस इज दी कुमाडा कपलिंग रिएक्शन। आता कुमाडा कपलिंग रिएक्शन मध्ये काय होतंय, आपण काय करतोय, एक ऑर्गेनिक हॅलाइड घेतोय, त्याचे रिएक्शन आपण करतोय एका ग्रिग्नार्ड रिएजंट सोबत इन प्रेझेन्स ऑफ पॅलेडियम अँड निकेल, आणि आपल्याला एक नवीन सीसी बॉन्ड फॉर्मिंग प्रोडक्ट भेटतोय। या रिएक्शनला आपण म्हणतो कुमाडा कपलिंग रिएक्शन। आता आज आपण पाहणार आहोत स्टिले कपलिंग रिएक्शन। स्टिले कपलिंग रिएक्शन इन्व्हॉल्व्स कपलिंग ऑफ ऑर्गेनोटीन विथ डिफरंट ऑर्गेनो इलेक्ट्रोफाइल इन प्रेझेन्स ऑफ पॅलेडियम गिव्ज हायर अल्केन अँड आर बिकम्स अ एनी अल्किल ग्रुप। म्हणजे काय होतंय, स्टिले कपलिंग मध्ये आपण एका ऑर्गेनो हॅलाइडचे रिएक्शन एका ऑर्गेनोटीन सोबत करतोय इन प्रेझेन्स ऑफ पॅलेडियम, आणि आपल्याला जो शेवटी प्रोडक्ट भेटतो तो काय भेटतोय, एक हायर अल्केन भेटतोय। मग आपण अगोदर पाहूया जनरल रिएक्शन। आता जनरल रिएक्शन मध्ये काय होतंय, दिस इज द जनरल रिएक्शन। आता जनरल रिएक्शन मध्ये काय, हा ऑर्गेनोटीन याची रिएक्शन आपण एका अल्किल हॅलाइड सोबत केली इन प्रेझेन्स ऑफ पॅलेडियम, आपल्याला काय भेटतोय, एक हायर अल्किन भेटतोय। या रिएक्शनला आपण काय म्हणतो, स्टिले कपलिंग रिएक्शन। यानंतर आपण पाहूया मेकॅनिझम। आता मी काल सांगितलं होतं की मेकॅनिझम मध्ये काय पाहतोय आपण, चार स्टेप आहेत मेकॅनिझम मध्ये। पहिले आहे ऑक्सिडेटिव्ह ऍडिशन, सेकंड आहे ट्रान्समेटलेशन, थर्ड इज द सिस ट्रान्स आयसोमरायझेशन, अँड फोर्थ इज द रिडक्टिव्ह इलिमिनेशन। मग मेकॅनिझम लिहिताना आपण अगोदर काय करणार, हा आपला पॅलेडियम विथ झिरो ऑक्सिडेशन स्टेट, आणि ह्याला काय आहे, दोन लिगॅट्स अटॅच आहेत। आता आपण काय करतोय, अगोदर ऑक्सिडेटिव्ह ऍडिशन करतोय। आता ऑक्सिडेटिव्ह ऍडिशन कशाची करणार आपण, ऑक्सिडेटिव्ह ऍडिशन ऑफ अल्किल हॅलाइड। अल्किल हॅलाइड ची आपण काय करतोय, ऑक्सिडेटिव्ह ऍडिशन करतोय। ऑक्सिडेटिव्ह ऍडिशन केल्यानंतर काय होतंय, इथे येणार आपला आर ऍज इट इज, त्यानंतर येणार पॅलेडियम एक्स, आणि पॅलेडियमला काय आहे, दोन लिगॅट्स अटॅच आहे, आणि इथं पॅलेडियमची ऑक्सिडेशन स्टेट झाली टू। म्हणजे पहिल्या स्टेप मध्ये काय झालंय, आपण ऑक्सिडेटिव्ह ऍडिशन केली अल्किल हॅलाइडची, इथं पॅलेडियमची ऑक्सिडेशन स्टेट आहे झिरो, आणि इथं काय झाली, चेंज झाली झिरो टू टू ऑक्सिडेशन स्टेट। त्यानंतर काय करायचंय आपल्याला, त्यानंतरची स्टेप आहे ट्रान्समेटलेशन। आता ट्रान्समेटलेशन आपण काय वापरलं, ह्याच्यामध्ये ऑर्गेनो टीन, हा झाला आपला ऑर्गेनो टीन आर एस एन आर थ्री। ओके, आता काय करायचंय आपल्याला, हा जो ट्रान्समेटलेशन करताना हा जो एक्स ग्रुप आहे हा ह्या एस एन सोबत जाणार, आणि हा इथला अल्किल ग्रुप इथे अटॅच होणार। मग आपला काय प्रोडक्ट भेटतोय, आणि बाहेर काय पडणार, एक्स एस एन आर थ्री, एक्स एस एन आर थ्री बाहेर पडतोय। मग इथं आपल्याला काय प्रोडक्ट भेटतोय, परत आर एज इट इज, पॅलेडियम विथ टू लिगॅन्ड्स, आणि नंतर काय अटॅच झाला आपला, इथं आर अटॅच झाला, आर वन आर वन आर वन। त्याच्यानंतरची स्टेप आहे सीस ट्रान्स आयसोमरायझेशन, सीस ट्रान्स आयसोमरायझेशन। आता सीस ट्रान्स आयसोमरायझेशन नंतर काय करणार आहे आपण, हा आपला पॅलेडियम ऍज इट इज, हे जे दोन लिगॅन्ड्स आहेत ते काय येणार आपण एका साईडला, मग इथे एक येणार एक लिगॅन्ड, इथं एक लिगॅन्ड, आणि जे आपले दोन अल्किल ग्रुप आहेत ते कुठे येणार, एका साईडला, इथं एक येणार आर, आणि इथे येणार आपला आर। त्यानंतर फोर्थ स्टेप काय आहे आपली, रिडक्टिव्ह इलिमिनेशन। आता रिडक्टिव्ह इलिमिनेशन मध्ये काय होते, रिडक्टिव्ह इलिमिनेशन, आपल्याला जो भेटलेला प्रोडक्ट आहे काय भेटला आपल्याला, आर डॅश आर, आपल्याला हा भेटला हायर अल्केन। आता हा काय झाला, इलिमिनेट झाला, बाहेर पडला, आणि त्यानंतर पॅलेडियमनी परत काय केलंय, त्याची झिरो ऑक्सिडेशन स्टेट रिगेन केली। या टोटल रिएक्शनला आपण काय म्हणतो, स्टिले कपलिंग रिएक्शन, स्टिले कपलिंग रिएक्शन।
मग काय होते स्टीलाई कपलिंग रिएक्शन मध्ये, सगळ्यात अगोदर आपण काय केलं, एक अल्किल हॅलाइड घेतला, त्याची रिएक्शन ऑर्गेनोटिन सोबत केली इन प्रेझेन्स ऑफ पॅलेडियम. मग सगळ्यात अगोदर काय केलं आपण, ऑक्सिडेटिव्ह ऍडिशन केली. कशाची? अल्किल हॅलाइडची. अल्किल हॅलाइडचे ऑक्सिडेशन ऑक्सिडेटिव्ह ऍडिशन केल्यानंतर इथं काय झाले, पॅलेडियमची जी ऑक्सिडेशन स्टेट आहे ती 0 to 2 झाली. त्यानंतर आपण केले ट्रान्समेटलेशन, इथला अल्किल ग्रुप इथं अटॅच झाला, हा एक्स SNR3 सोबत निघून गेलाय. त्यानंतर आपल्याला भेटला हा प्रोडक्ट. यानंतर आपण काय केलं, सिस ट्रान्स आयसोमरायझेशन. दोन लिगेंड्स एका साईडला आलेत आणि हे जे दोन आर अल्किल ग्रुप आहेत ते एका साईडला आलेत. लास्ट वन जी स्टेप आहे ती आपली काय आहे, रिडक्टिव्ह इलिमिनेशन. आता रिडक्टिव्ह इलिमिनेशन मध्ये काय केलंय आपण, आपल्याला जो भेटलेला हायर अल्केन आहे तो काय झालाय, बाहेर पडला आणि पॅलेडियमनी परत काय केली, त्याची झिरो ऑक्सिडेशन स्टेट रिगेन केली. या रिएक्शनला आपण म्हणतो स्टीले कपलिंग रिएक्शन. मागच्या लेक्चरला पाहिलं आपण कुमाडा कपलिंग रिएक्शन, आता आपण कोणती रिएक्शन स्टडी केली, स्टीले कपलिंग रिएक्शन. यानंतरच्या लेक्चरला आपण पाहणार आहोत हियामा कपलिंग रिएक्शन. तर ती जी रिएक्शन आहे ती आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. थँक्यू.